सण उत्सव आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी शहरामध्ये अकोला पोलिसांनी रूट मार्च काढला. यावेळी कोणत्याही अफवांना बळी न पडता सण उत्सव आणि निवडणूक शांततेत पार पाडा असं आवाहन अकोला पोलिसांनी केलं. डॉक्टर अजित रानडे यांना गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदावरून हटवण्याचा आदेश मागे घेण्यात आलाय. त्याबाबतची माहिती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलपती संजीव सान्याल यांनी उच्च न्यायालयात दिली. साकोली विधानसभा मतदारसंघात भाजपला राष्ट्रवादीमधून आयात करण्याची वेळ आली आहे तर भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढणार आहे आणि भाजप पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याची तयारीत आहे. अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांसह पक्ष उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तर मंगळवारी या पाचही मतदारसंघात 178 उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. शिवसेनेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. कोपरी पाच पाखाडीमधून एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहेत तर माहीमधून अमित ठाकरे यांच्याविरोधात सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेचीही 45 विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. माहीमधून अमित ठाकरे आणि वरळीमधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे तर मनसेच्या बाळा नांदगावकर यांचं मात्र यादीमध्ये नाव नाहीये. शिवसेनेच्या आमदारांची आज वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक आहे. सर्व आमदारांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. माजी खासदार निलेश राणे आज हाती धनुष्यबाण घेणार आहेत. कुडाळमधील मुख्यमंत्री शिंदेंच्या आजच्या सभेत त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश होणार. मवियाचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेस 105, उद्धव ठाकरे 95 तर पवारांच्या राष्ट्रवादीला 85 जागा देण्यात आल्या. रत्नागिरीमध्ये भाजपला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय. भाजपचे माजी आमदार बाळ माने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी त्यांचा हा पक्ष प्रवेश होईल तर उदय सामंत यांच्या विरोधात बाळ माने यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे 28 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार आहे. संदीप देशपांडेंना वरळीमधून उमेदवारी देण्यात आली आहे तर 24 ऑक्टोबरला वरळीमधील मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. सचिन वाझे यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. 100 कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय. ऑलिम्पिक विजेत्या साक्षी मलिक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात लढा कायम ठेवणार असं त्यांनी सांगितलं आहे तर भाजपचे ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप आहे. ज्या प्रकारे पक्ष प्रवेश सुरू आहे त्यावरून शरदचंद्र पवार पक्षाची ओळख भाजप पक्ष अशी होईल असा टोला लगावलेला आहे राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी. भाजप कोळीवाडे नष्ट करणार असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे तर कोळीवाड्यांमध्ये अफवा पसरवण्यास सुरुवात झाली असा टोला शिष्यलार यांनी लगावला. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.